देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्या करता राखीव ठेवा आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा. आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे. आणि तसं जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना दीपक कपूर आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत, त्याच्यावर ते त्यांचं नियोजन करत आहेत. आपल्या पुण्यामध्ये देखील पाण्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडीशी बिकट आहे, म्हणून आम्ही साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही काही निघतात त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मीटिंग घेऊन एप्रिल मे जून जुलै असं 4 महिन्याचं कसं नियोजन करायचं, कारण बाष्पीभवन किती होत आहे, बाकीच्याबद्दलचा पाण्याचा वापर कसा होतो आहे आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. केंद्रीय समितीने पुण्यातल्या 2 तालुक्यांचा पाहणी दौरा केलेला होता, त्या संदर्भात मदत मिळण्याबाबत काही प्रक्रिया प्रोसेस पुढे गेली आहे. ज्यावेळेस अवकाळी पाऊस गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक फळबागांचं सोयाबीन कापूस त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं, ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या. पंचनामे देखील सुरू झाले, काही काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय देखील वेगवेगळ्या पाहणी दौऱ्यावर गेलेले होते. नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लगेचच त्याचे प्रमुख आहेत जी समिती सेंट्रलला आहे त्याचे अमित भाई शहा हे प्रमुख आहेत, त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती, त्या टीमनी सर्वे केलेला आहे. आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये 40 तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले, साधारण 2500 कोटी रुपये त्या कामाच्या करता आपण मागितलेले आहेत आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवल्या आहेत त्या नॉर्म्समध्ये बाकीचा मंडळ बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विशेषतः मदत पुनर्वसन ह्या खात्याला सूचना दिल्या की बाबा तुम्ही पण बसा, एक कमिटी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री कृषी मंत्री महसूल मंत्री असे अनेक ग्रामविकास मंत्री जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 1200 मंडळं निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारने ह्या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला. साखर कारखानदार जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये कारखानदारांकडून ओरड होत आहे इथेनॉलच्या मुद्द्यावरती केंद्राची पॉलिसी जी आहे या पॉलिसी संदर्भात तुमचं केंद्रीय गृहमंत्र्यांशी त्यामध्ये नाही बोलणं झालं नाही, कारण मध्ये आमचं अधिवेशन चालू असताना आम्ही 2-3 कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस ते म्हणले की माझ्या बिलं आहेत आणि माझी इतर कामं आहेत ते संपल्यानंतर तुम्ही या, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट बघतो. पण ज्यावेळेस भोपाळला आमचं तिघांचं बोलणं झालं म्हणजे CM आणि दोन्ही DCM आणि स्वतः अमित भाई त्यावेळेस त्यांनी म्हणले की मी काही प्रमाणात तोडगा काढतो, तोडगा 25-30% निघालेला आहे, त्याच्यावर तुम्ही बातम्या पण लावल्या की इथेनॉलला पुन्हा परवानगी दिली, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी साधारण किती टक्के तर ज्यांनी 3 कोटी सिरप टू इथेनॉलचं करार केलेला होता ऑइल कंपन्यांशी त्यांना आता आले आहेत 75 लाख ते 80 लाखापर्यंत म्हणजे साधारण 25-30% झालं आहे, त्याच्यातून प्रश्न सुटत नाही. म्हणून पुन्हा आम्हाला ती त्या कामाच्या करता आणि इतर पण अनेक 5-6 कामं आहेत त्या सगळ्या कामाच्या करता जावंच लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे लवकरच तारीख मिळेल आणि तारीख मिळाल्यानंतर संध्याकाळी जाऊन आम्ही रात्री परत येऊ. दादा एबीपी माझा आणि सी वोटर कडून जो एक सर्वे करण्यात आलेला आहे राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त सीट मिळताना दिसत आहेत, त्याच्यामध्ये 26-28 महाविकास आघाडी आणि भाजप 19-21 आपल्याला एक सर्वे आहे. आपल्याला माहितीये या सर्वेला काही आधार नसतो, विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा, निकाल काय झाले ते पण आपण आठवा,
यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000 विचारतात, 25,000 विचारतात, 50,000 विचारतात, 60,000 विचारतात, आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ. आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे, त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला करतो. दादा, पण एबीपी माझा आणि सी वोटरचा जो सर्वे बऱ्यापैकी बरेचदा खरा ठरलेला आहे, सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू. मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमितभाईंच्याकडे, अमितभाईंकडे एकूण 6 विषय आहेत, त्याच्यात कांदा आहे, त्याच्यात इथेनॉल आहे, त्याच्यात विकास मंडळ आहेत विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र, त्याच्यामध्ये असे काही एक माईंडचा विषय आहे, असे 6-7 विषय आहेत, त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे, मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. वंचित, तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणताय काम करायची, म्हणजे काम करायला वेळ आहे तुमच्याकडे अजून. आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वंचित महाविकासच्या विरोधामध्ये 48 जागा लढवणार आहे. मला त्याबद्दल तुम्ही आत्ता काही अंदाज करू नका. तुम्ही काही ज्योतिषी नाही, मी पण काही ज्योतिषी नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत. समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा. जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही, जे येतील प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे, सांगतील, जनता जनार्दन तुलना करेल, तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे, आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचा आत्मपरीक्षा आत्मचिंतन आपण करा. शेवटी आज मी खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे, आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही. ठीक आहे ना, याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना 6,000 त्यांनी 6,000 आम्ही असं 12,000 पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं. शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा उतरून आता अग्रिम 25% रक्कम परवा दिली, ती 2200 कोटी रुपयाची दिली. आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल, ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रोपोगंडा करत असतात, त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील, कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल, जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम हे कोण करू शकेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही, त्याच्यातले अनेक कंगोरे असतात. आणि आत्ताच आपण 3-4 निवडणुकांचा 3-4 राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे, त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानला काय निकाल लागलेले आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र. तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे, ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे आपल्याकडे पेपरच्या पानाच्या पाना जाहिराती, मी असं केलंय, मी तसं केलंय, मी हे केलंय, मी ते केलंय, तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले नाही, एकाकडनं निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं. हे असं आहे, तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण. गेले 2 दिवस तुम्ही फार आक्रमक भाषण करताय, काल तुम्ही शरद पवार आपल्याला त्रास होतोय का, माझं मी का भाषण करावं, ह्या संविधानाने मला तो अधिकार दिलाय, त्या अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकत नाही. टीका नाही, प्रश्न आहे. तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं नाही थेट, पण काल असं स्पष्ट म्हटलं की आता इथून पुढे माझं ऐकायचंच, हा तुमचा आता कमांडिंग स्टँड आहे का? मी माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे. मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही माझं ऐकू नका,
मी त्यांना आवाहन केलंय तुम्ही माझं ऐकायचं, आणि तो माझा कार्यकर्ता आहे. मी मतदारांना नाही आवाहन केलं, माझ्या कार्यकर्त्यांना केलं, आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर, उपमुख्यमंत्र्यांच्या, इव्हन काल देवेंद्रजींनी पण त्यांना आवाहन केलं. त्याचबरोबर काही मंत्रिमंडळातले सहकारी चर्चा करतात, चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून महायुतीचा चाललेला आहे. पाण्याची पातळी पाहता भविष्यात नवीन वर्षात पाणी कपात लागू होऊ शकते का पुण्यामध्ये? मी सांगितलं ना की मार्च मध्ये आम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ, त्यावेळेसची वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहू, मग निर्णय घेऊ. आत्ता काहीतरी बोललो की लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरूच कराल आणि पुढेकर लगेचच काळजीमध्ये पडतील. कशाला त्याचा काळजीत पाडता? साधारण पुणेकरांना जेवढं गरजेपुरतं पाणी लागेल तेवढं पाण्याचं नियोजन करण्याचा मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. दादा, तुम्ही एवढं पण बार्टी सारथी चे पेपर लीक झालेत काल विद्यापीठाने कंडक्ट केलेले, महासंचालकांकडून सातत्यानं या सगळ्या संस्था ज्या आहेत त्याच्याबद्दलची चौकशी केली जाईल आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. कोविडच्या परिस्थितीच्या बद्दलचा आढावा घेतला. आमच्यातल्याच मंत्रिमंडळातल्या एका सहकाऱ्याला, मुंडेंना, तो कोरोना झालेला आहे. थोडंसं त्याची पाठीमागची तीव्रता जी आहे तेवढी नाही आहे, परंतु डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, मध्ये मुख्यमंत्र्यांनी पण आढावा बैठक घेतलेली होती, त्याच्यामध्ये पण चर्चा झाली. ह्याच्यामध्ये काळजी घेणं, आपण सगळ्यांनी मास्क लावणं, फार जवळ येऊन न बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवणं, अशा काही गोष्टी आहेत. परंतु अजून त्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात, काही पेशंट पण आपल्याकडं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये सापडायला लागलेले आहेत. परंतु डॉक्टरांनी पण, तुम्ही काही निष्णात डॉक्टरांचं चॅनलला मत बघितलं असेल की घाबरून जाऊ नका, काळजी घ्या, इथपर्यंत त्यांनी आवाहन केलेलं आहे. कार्यकर्त्यांना देखील काल तुम्ही अशा सूचना केल्यात की एका साईडला स्टँड घ्या फक्त, दोन्ही साईडला वाचा. नाही 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 नाही, ज्यांना माझ्याबरोबर यायचंय त्यांनी माझ्याबरोबरच या, ज्यांना दुसऱ्या बाजूने जायचंय तर त्यांनी दुसऱ्या बाजूने, माझ्या काय मी काय हुकुमशाही आहे काय, माझ्या बाजूने ज्यांना यायचं असेल त्यांनी मग माझी बाजू घेतली तर दुटप्पी भूमिका घेऊ नका असं म्हटलं. मेहरबानी करा, खरं जे बोलतो तेच सांगा. एक मिनिट, मला सांगायचं काम मी केलेलं आहे, मी सांगायचं काम केलेलं आहे, आता बघू काय त्याच्यात फरक होतोय का, पुढे काय भूमिका घेणार का. मी घेतो, मला माझ्या दृष्टीने जे योग्य वाटेल ती भूमिका घ्यायला मला मुभा आहे, त्याच्यामध्ये बाकीच्यांनी कुणी मला टोकायचं काही कारण नाही. पुढे करत चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे, त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलू आम्हाला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं, मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही, आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर, ह्याच्यावर, आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होतो, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. मी एखादी बोलणार नव्हतो, परंतु आता ह्यांना आता उत्साह आला, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा, अनविदयात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुचते, कुणाला पदयात्रा सुटली सुचती, चालायचं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा, मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय. दादा, उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कुणाला?
त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक, आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे, आपण निवडून आलो तर 5 वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल, संपर्क ठेवावा लागेल, लोकांची कामं करावी लागतील, त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील, परंतु जर तू पहिल्या वर्षा 2 वर्षातच ढेपळला आणि मग नंतर 3र्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा, तर मग आम्ही काय, आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो, थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो, आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे, संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायची त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं, हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच, पण ते प्लस पॉईंट आहे. तू काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू